नमस्कार. आज आपण शेती म्हणजे ॲग्रिकल्चर हा धडा शिकणार आहोत. या धड्यात मुख्य खोलात असं जाण्यापूर्वी एक लहानस इंट्रोडक्शन म्हणजे ब्रीफ मध्ये थोडं म्हणण्यासारखं मी तो की आता आपल्याला माहिती आहे की आपल्या भोवती वनस्पती हे सगळीकडेच असतात. सगळ्यात जास्त वनस्पती जंगलांमध्ये आपण पाहतो, पण इतर ठिकाणी पण हे वनस्पती आणि झाडे झुडपे हे वाढत असतात. आता या झाडांवर जी पिकलेली फळे असतात, आता ही फळे जर वाळली तर ती वाळल्यावर तडकतात, म्हणजे बस्ट ओपन असं आपण म्हणू शकतो. तर ह्यांच्या तडकल्यानंतर त्यातील ज्या बिया असतात म्हणजे सीड्स, ते वाराद्वारे किंवा पाणीद्वारे किंवा पक्षी आणि प्राणी यांच्याद्वारे विखुरल्या जातात, म्हणजे त्यांचं डिस्पर्जन असं होतं. आता या डिस्पर्जन नंतर हे अनुकूल परिस्थिती, या अनुकूल परिस्थितीला आपण फेवरेबल कंडिशन असं म्हणू शकतो. तर या अनुकूल परिस्थितीमध्ये जर ते या बिया आल्या तर ते जमिनीत रुजून त्यांचे झाडात असे रूपांतर होते. म्हणूनच आपण एक असं सायकल असं तयार करू शकतो. तर आता आपण एक साधीशी प्रक्रिया अशी पाहू. पहिलं म्हणजे जनावरांची विष्ठा, मृत अवशेष, वनस्पतींचा पालापाचोळा हे सर्व जमिनीत गाडल्या गेल्यावर जमिनीत एक आपल्याला खत असे मिळते. तर हे खत म्हणजे काय की मॅन्युअर आपण असं म्हणू शकतो. ह्या खतामुळे जमीन जी असते ही सुपीक होते. अशा सुपीक जमिनीत आपल्या ज्या बिया असतात, झाडांच्या बिया, हे रुजतात आणि वाढतात. पावसाचे पाणी ह्या वाढीस मदत करते. याचा अर्थ काय की निसर्गच वनस्पतीचे संगोपन करते. आता मानवाने काय केले की याच निसर्गाच्या वनस्पतीचे संगोपनाचे निरीक्षण केले आणि या निरीक्षणामुळेच त्यांनी शेती करणे हे सुरू केले. आजकालच्या जगात म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण शेती करायला शिकलो आहे. यांचा एक उदाहरण म्हणजे पॉली हाऊसेस. याच पॉली हाऊसेस मध्ये आपण वनस्पती उगवतो आणि त्याची शेती करतो. पूर्वीच्या काळात आपण जास्तीत जास्त वाळू यांचा खूप उपयोग करतो. आजकाल पण असं नाहीये की आधुनिक तंत्रज्ञानाचाच पूर्णपणे वापर केला जातो. आजही काही काही शेतींमध्ये वाळू यांचा वापर केला जातो आणि त्यांच्यामुळे त्यांच्याच मदतीने आपण शेती करतो. दोन मुख्य प्रकारचे वाळू म्हणजे एक आहे रेड डीन वाळू आणि दुसरा असतो एक लाल सिंधी वाळू. तर आता वनस्पतींपासून आपल्याला अन्न मिळते याची माहिती झाल्यापासून माणसाने शेती याचा आरंभ केला होता. त्याने काही एकच वनस्पती घेऊन त्याची शेती केली आणि अन्न प्राप्त केले नाही, तो तिकडेच थांबला नाही. त्याने निरनिराळ्या वनस्पतींची शेती केली आणि त्यांपासून वेगवेगळे अन्न हे प्राप्त केले. आता कुठल्या वनस्पतींपासून आपण कुठल्या त्यांच्या बियांपासून त्यांची शेती केल्यावर कुठले कुठले वेगवेगळे अन्न मिळू शकते हे आपण या अन्नधान्यासाठी केलेली शेती याच्यात पाहू. तर आज शेतीच्या उत्पादनातून तांदूळ, गेहू, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी अशी आपल्याला मुख्य धान्य मिळतात व हरभरा, मूग, उडीद, तूर, मसूर, मटकी अशी ही कडधान्य मिळत. या मुख्य धान्यांना आपण सिरियल असं म्हणतो आणि यांना कडधान्यांना आपण पल्सेस असं म्हणतो. सिरियल्स अँड पल्सेस असं इंग्रजी मध्ये यांचे नाव आहे. आता आपल्याला जर तेल मिळवायचे असेल तर आपण भुईमूग, तीळ, सूर्यफूल, करडई, जवस, सोयाबीन अशा वनस्पतींची शेती केली जाते. आपल्याला आज गवार, पडवळ, टोमॅटो, वांगी इत्यादी अशा फळभाज्या पाहिजेत किंवा पालेभाज्या पाहिजेत तर तेही आपल्याला मिळतात. आणि आंबा, पेरू, चिकू, फणस अशा इत्यादी फळांचे पण उत्पादन आपण करू शकतो. तर आपल्याला एक साधा प्रश्न आता पाहिल्यावर पडू शकतो की नुसता अन्नासाठीच आपल्याला वनस्पतींची लागवड करावी लागते आणि शेती करावी लागते का? तर असं नाही आहे. तर मग कुठल्या क्षेत्रात याचा वनस्पतींच्या
शेतीचा वापर केला जाऊ शकतो, तर ते आपण आता पाहू। फुलांची आजकाल मागणी ही वाढली आहे, आता त्याच्यामुळेच फुलशेतीला एक वेगळा महत्व असं वाढला आहे। यात मग गुलाब, झेंडू, शेवंती व विदेशी फुले यांचे उत्पादन केले जाते। मग वनस्पतींचा औषधांसाठी उपयोग हा असा लक्षात घेऊन औषधी वनस्पतींची लागवड केली जाते। थोडे उदाहरण तर सर्पगंधा, गुळवेल, शतावरी असे आहेत। याशिवाय धाग्यांसाठी ताग, कापूस, अंबाडी इत्यादींची लागवड केली जाते। आज अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणून रानभेंडी, शिरीष, जेट्रोपा अशा वनस्पतींचा वापर केला जातो, म्हणून त्यांची लागवड अशी केली जाते। आता हे इंधनासाठी म्हणजे ऍज अ फ्युएल वापरल्या गेल्यामुळे अशा शेतीला इंधन शेती असे म्हटलं जाते। तर जसे आपण पाहिले थोडक्यात वेगवेगळ्या शेतात शेतीचा आज वापर होतोय, गुलाबा असून दे की कापूस ह्याच्या शेतीसाठी वापर असू दे किंवा जट्रोफा असून दे, असे वेगवेगळे खूप सारे असे उदाहरण आहेत। तर शेतीचा आजकाल सर्व क्षेत्रात असा वापर होतो। फायनली आपण या शेती या धड्याच्या मुख्य भागावर जाऊ, ते म्हणजे शेती काम, म्हणजे ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिस असं आपण म्हणू शकतो। यात आपण शिकणार आहोत की शेती नेमकी कशीही होते, म्हणजे त्याच्यात किती स्टेप्स असतात आणि कशी हळूहळू शेती काम केली जातं ते आपण शिकू। तर पहिली गोष्ट, शेती काम ही खूप महत्वाची गोष्ट जी असते ती असते जमिनीची मशागत। तर जमिनीची मशागत तीन टप्पे असतात। पहिला टप्पा म्हणजे पेरणीपूर्व मशागत, दुसरा टप्पा असतो ते म्हणजे पेरणीची मशागत, आणि तिसरा आणि शेवटचा टप्पा असतो तो आंतर मशागत। प्रत्येकाबद्दल या तिघांबद्दल म्हणजेच आपण खोलात थोडे शिकू। तर जसं आपण आता पाहिलं की तीन टप्पे असतात मशागत करण्याचे, तर पहिल्या टप्प्यापासून सुरू करूया, पेरणीपूर्व मशागत। तर त्याच्यामध्ये काय असतं की जमीन नांगरणे आणि वखरणे यांचा पूर्व मशागतीत हा समावेश होतो। नांगरण्यामुळे काय होतं की जमिनीचा जो वरचा घट्ट आणि कठीण थर असतो तो एका ठराविक खोल्यापर्यंत खणला जातो। आता एका ठराविक खोलीपर्यंत खणल्या जाण्यामुळे काय होतं की माती ही मोकळी होते आणि वरचा थर खाली जातो आणि खालचा थर हा वर येतो। अजून एक गोष्ट काय होते, ही मोकळी माती झाल्यामुळे की जे कीटाणू आणि जंतू असतात ते बाहेर मोकळे पडतात आणि म्हणजे सूर्याच्या उन्हामुळे ते मरून पडतात। मग आता ही जमीन भुसभुशीत होते आणि पिका योग्य होते। वनस्पतींचे या जमिनीत एकदम श्वसन चांगले होते आणि चांगले होऊन मुळे म्हणजे जे रूट्स असतात ते जोमाने वाढतात आणि खोलवर जातात। आणि शेवटचं आहे की पावसाचे पाणी जे असते ते वाहून न जाता मोकळ्या जमिनीत मुरते आणि तथा जमिनीचा म्हणजे जमिनीची पाणी धरण्याची क्षमता जी असते ती अजून वाढते आणि हे खूप महत्वाचं असतं। तर मग दुसरा टप्पा तो पेरणीची मशागत, म्हणजे पेरणी करताना काय करावं लागतं। पहिलं म्हणजे ह्याच्यामध्ये असतं की आधी माती बांधणी करावी लागते। आता त्याच्यात काय असतं की नांगर किंवा वखराचा जसं आपण पाहिलं ह्याचा वापर माती बांधणीत पण होतो। यामध्ये सऱ्या पाडणे, आळी करणे किंवा वाफा बांधणे यांचा समावेश होतो। दुसरं असतं ह्याच्यामध्ये की पेरणी। आता पेरणी निरनिराळ्या पद्धतीने होते। एक असू शकते की जमिनीवर बिया विखरून माती टोकून पण होऊ शकते किंवा तयार केलेली रोपे ही जमिनीत रोवून असे पेरणी करू शकतो आपण। कधी कधी जमिनीत बिया टोचून पण बी पेरणी केली जाते आणि ह्या पद्धतीला आपण टोकन पद्धत असं म्हणतो। तर शेवटचा टप्पा जो मशागतीचा असतो तो असतो आंतर मशागत।
तर मशागत मध्ये काय होतं की पेरलेली बी जी असते ती जी उगल्यानंतर काही आपण दिवसांनी जी मशागत करतो त्याला आंतर मशागत म्हणतो. आंतर मशागतीत पण आपण चार असे टप्पे असतात जे असतात विरळणी, खुरपणी, खतपाणी आणि औषध फवारणी. आता एक एक करून त्यांना पाहू. पहिलं म्हणजे विरळणी. तर विरळणीत काय होतं की रोपांची विरळणी हा आंतर मशागतीचा खूप महत्वाचा टप्पा आहे. विरळणीमध्ये काय असतं की दाटी दाटीने जे उगवलेली रोपे असतात ती आपण उपटून टाकतो. याच्यामुळे राहिलेल्या रोपांना पुरेसे खत मिळते आणि पाणी मिळून ती जोमाने वाढतात. आणि विरळणी करताना उघड्या झालेल्या रोपांची आपण मुळे मातीने झाकून टाकतो. दुसरं म्हणजे असतं खुरपाणी. आता खुरपाणी ही विरळणी नंतर असते म्हणून विरळणी नंतर खुरण्याचं आपण सहाय्याने अशी खुरपणी करतो. खुरपणीमुळे काय होतं की तण निघून जाते आणि तसेच मुळांच्या म्हणजे रूट्सच्या जवळपास जो हवा असते ती खेळती राहते. आता तिसरं म्हणजे खतपाणी. आता खतपाणी हे वाढत्या पिकाला ठराविक काळाने पाणी दिले जाते आणि खताची एक योग्य मात्रा अशी दिली जाते. जर खतांचा आणि पाण्याचा अति वापर झाला किंवा कमी वापर झाला तर दोन्ही ते पिकाला एक हानिकारक असतात. म्हणून आपण त्यांचा एकदम काय म्हणतात महत्वाने आपण त्याचा उपयोग करावा. पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपण खतपाणी करतो तेव्हा खूप सारे पाणी हे वाया जाते. म्हणूनच आधुनिक पद्धतीने आपण पिकाला खतपाणी देतो आणि अशा एका पद्धतीचं नाव आहे तुषार आणि ठिबक सिंचन पद्धत. आणि ह्याच पद्धतीमुळे पाण्याचा हे बचत होते. शेवटचा टप्पा जो आंतर मशागत आहे तो आहे औषध फवारणी. आता हा तेवढाच महत्व असतो या टप्प्याला जेव्हा जेवढा महत्व आपण खतपाणीला देतो. आणि खतपाण्या इतकेच जसे आपण म्हटले की जास्त किंवा कमी खतपाणी दिले तसेच जास्त किंवा कमी औषध फवारणे ही खूप हानिकारक असतं. जर आपण अधिक म्हणजे गरजेहून अधिक औषधांचा वापर केला तर तो जमिनीवर अनिष्ट परिणाम होतो आणि एका कालांतराने ती नापीक अशी होऊन जाते जमीन. आता औषध फवारणे हे महत्वाचे का असते कारण आपल्याला पीक संरक्षणासाठी जर जंतू आणि बुरशी आणि कीटन असे सगळे जे किडे असतात जर पिकापासून त्यांचे संरक्षण करायची आपल्याला गरज जेव्हा पडते त्याच्यासाठी आपण औषध म्हणजे औषध फवारणे ह्याचा उपयोग करतो. म्हणून हे जेवढे विरळणी करणे आणि खुरपणी करणे किंवा खतपाणी करणे जेवढे महत्वाचे आहे तसेच औषध फवारणी ही तेवढेच महत्वाचे ठरते. तर आता शेतीकाम ह्याच्यामध्ये मशागतीचा जो टप्पा आहे तो आपण इकडेच संपतो. पुढे काय असतं की पिकाची कापणी येते, त्याची मळणी येते आणि धान्य साठवण. एक एक करून आपण बघू की काय असतं की एकदा शेतात पीक तयार झाला तर त्याची कापणी आपण करतो आणि त्याच्याचमुळे जास्तीत जास्त धान्य हे आपल्याला प्राप्त होते. धान्य सगळ्यात जास्त प्राप्त व्हावं म्हणून एका पिकाची कापणी एकदम ठराविक वेळेनंतर करावी. म्हणून हे खूप शेतकऱ्याला लक्षात ठेवून करायला लागतं. दुसरं म्हणजे एकदा कापणी झाली की त्याला आपण खळ्यात असं नेतो. मग बैलांच्या किंवा मळणी यंत्राच्या मदतीने अशी पिकाची मळणी होते. मळणीमुळेच दाणे हे मोकळे होतात. त्याच्यानंतर तयार झालेले जे आपण धान्य असतं ते बऱ्याच कालावधीपर्यंत हे टिकायला पाहिजे म्हणजे खाण्यायोग्य असे राहायला पाहिजे. त्याच्यासाठी त्याला साठवणे हे गरजेचे असते. आपण पत्र्याच्या किंवा सिमेंट काँक्रीटच्या कोठ्यात असे त्यांना साठवतो म्हणजे धान्याला साठवून ठेवतो आणि त्यांना एकदम कोरड्या जागी असे ठेवायला पाहिजे कारण दमट जागी जर आपण ठेवले तर धान्याला बुरशी किंवा असं पडू शकतं म्हणजे धान्य थोडक्यात म्हटलं तर धान्य खराब होऊ शकतं.
खाण्यायोग्य राहत नाही, म्हणून आपण अशा गोठ्यांना कोरड्या ठिकाणी असं ठेवतो. आपण हे पाहिलेच आहे की शेती कशी करतात, म्हणजे स्टेप्स काय आहेत शेती करण्याचे, पण ह्या शेती करण्यात आपण अवजार काय वापरतो ते आपण आता आपण बघू. एक असते नांगर, तर नांगरणीसाठी आपण साधे नांगर वापरतो. तर फळी ही जमीन सपाट करण्यासाठी वापरली जाते. एक असतं तिफण, आता तिफण हे बी पेरण्यासाठी वापरलं जातं. पण तिफण या व्यतिरिक्त पाभर किंवा मोगड्याचा पण आपण वापर करू शकतो. जसं आपण म्हटलं औषध फवारणं एक गोष्ट असते की आपल्याला किडे यांच्यापासून जर संरक्षण करायचं असेल पिकाचं तर आपण औषध फवारणी हे करतो, हे आपण पाहिलं. पण त्याच्यासाठी जर यंत्र पाहिजे ते एक असतं पंप. फावडा पण आपल्याला माहितीच आहे की माती माती ओढण्यासाठी वापरला जातो. मग एक असतो विळा जो कापणीसाठी उपयोगी येत पडतो. आणि एक शेवटचा आहे टिका जो जमीन खणण्यासाठी वापरला जातो. पण हे सगळे अवजार जरी आपल्याला माहीत असेल तरी त्यांना आपण काळजीपूर्वक असे वापरायला लागते, कारण शेती व्यवसायात अवजारांचा नित्य वापर असतो, म्हणजे खूप वापर होतो, म्हणून त्यांची सतत काळजी घ्यावी लागते. अवजारांचा जो नेहमी मातीशी आणि पाण्याशीच संपर्क पडतो, म्हणून काम झाल्यानंतरच त्यांना साफ करून ठेवायला पाहिजे, म्हणजे ताबडतोब. आणि त्यांना नियमित हे तेल पाणी असे लावून ठेवावे, धार लावून घ्यावी, तर म्हणजे ती अधिक काळ अशी कार्यक्षम अशी राहू शकते. अवजारे हे ओल्या आणि दमट जागी अजिबातच ठेवू नये, कारण आपण आपल्याला माहितीच आहे की जर लोखंडाचं काही अवजार असेल तर त्याला गंज लागू शकतो, व जर लाकडी अवजार असेल तर त्याला वाळवी अशी लागू शकते. म्हणूनच आपण अवजारांचा वापर पण काळजीपूर्वक करावा आणि अवजारांची अशी काळजी पण ठेवावी. तर या धड्याचा मुख्य भाग तर संपतो, म्हणून शेवटचा भाग जो आहे तो आहे टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चर ना आपण ऊती संवर्धन असं पण म्हणू शकतो. मी टिश्यू कल्चर बद्दल जास्त तर सांगू शकत नाही तुम्हाला, पण थोडक्यात सांगेन की टिश्यू कल्चर असतं काय. तर संजीवांच्या पेशी किंवा पेशी समूहांची कृत्रिम ही या पद्धतीने जर आपण वाढ केली तर याला टिश्यू कल्चर असं म्हणतात. टिश्यू कल्चर म्हणजे एक सूक्ष्म रूपात केलेले पुनरुत्पादन असे तुम्ही समजू शकता. पण टिश्यू कल्चरची गरज पडतेच का, ते आहे की आज संख्या म्हणजे चांगल्या वनस्पती किंवा प्राण्यांची संख्या ही कमी होत आहे किंवा ते नामशेष पावत आहेत, तर त्यांची संख्या वाढवण्यासाठी ही पद्धत खूप उपयोगी अशी पडते. या पद्धतीत काय होतं की चांगल्या संजीवांच्या पेशींची कल्चर माध्यमाद्वारे निरीक्षणाखाली वाढ आपण करतो आणि नवीन सजीव असे आपण निर्माण केले जाते. त्याच्यामुळे चांगली फळे फुले देणाऱ्या वनस्पतींची संख्या ही वाढते. तर आजचा जो धडा आहे आपण इकडेच संपवतो. आशा आहे तुम्हाला थोडाफार हा धडा आवडला असेल. तर धन्यवाद.